मी नागपूर जिल्ह्याचा मतदार संघशः दौरा हा तालुक्यांमध्ये त्या ठिकाणी घेतोय आणि विशेषतः तालुक्याचा संपूर्ण आढावा ज्या केंद्र सरकारच्या योजना आहेत राज्य सरकारच्या योजना आहेत सरकार आपल्या दारी या योजना आहेत घरकुलाच्या योजना आहेत लोकांचे वैयक्तिक अडचणी आहेत अशा सगळ्या गोष्टींचा आढावा आम्ही या ठिकाणी घेत असतो। या आढाव्यामुळे गोष्टी मार्गी लागतात। आता रामटेक आणि पारशिवनी या दोन तालुक्यांचा आमचा या ठिकाणी आढावा झालेला आहे। त्यामध्ये काही त्रुटी आढळलेल्या आहेत त्या संदर्भातल्या सूचना दिल्या आहेत। काही ठिकाणी चांगले काम चाललं आहे काही ठिकाणी कामाची प्रगती स्लो आहे। त्या अधिकाऱ्यांना जरा तंबी देण्यात आलेली आहे की त्यांनी वेळेत ते काम पूर्ण करावं अन्यथा त्यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई केली जाईल। आणि मला असं वाटतं की येत्या काळामध्ये या बैठकीमुळे जे अधिकारी ज्या ज्या डिपार्टमेंटचे मागे राहिलेले आहेत ते वेगाने काम करतील अन्यथा त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना देखील सूचना केल्या आहेत की त्यांनी त्यांचा अहवाल हा आम्हाला सादर करायचा। पंतप्रधान आवास योजनेमध्ये काही नगरपालिकांमध्ये प्रगती अतिशय स्लो आहे त्यामुळे त्यांना मी एक टाइम लिमिट दिली आहे की त्या टाइम लिमिटमध्ये जर त्यांनी प्रगती दाखवली नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। वन विभागाच्या संदर्भातल्या काही तक्रारी आहेत पण त्यातल्या काही तक्रारी या वन विभागाच्याही अखत्यारीत नाही आहेत कारण त्या झुडपी जंगलाच्या आहेत। या संदर्भात आपल्याला माहिती आहे केस चाललेली आहे ती अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि साधारणपणे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये त्याचा निकाल अपेक्षित आहे। याला भाकरी फिरवणं म्हणतात असं मला वाटत नाही। ही काही भाकरी फिरलेली नाही ही धूळफेक आहे पण तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे।